पुण्यात एफटीआयएच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून पेटलेल्या वादाला आलेला राजकीय रंग आता अधिक गडद होऊ लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज या वादात प्रत्यक्ष उडी घेत चौहान यांना हटवण्याची मागणी करत जोरदार निदर्शनं केली. यापूर्वीच आम आदमी पार्टीनेही या नियुक्तीविरोधात दंड थोपटले होते. चौहान नियुक्ती यांची नियुक्ती म्हणजे राजकीय पुनर्वसन असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून चित्रीकरण आणि प्रॅक्टिकल्सवर बहिष्कार टाकलाय. आता विद्यार्थ्यांच्या बाजूने विरोधी पक्ष उभे ठाकल्याचं चित्र आहे. संचालक मंडळातल्या काही सदस्यांच्या नियुक्तीवरही विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. आरएसएस के सजेशन पर गजेंद्र चौहान और पुणे के 3-4 अपॉइंटमेंट जो है जो कनेक्टेड विद आरएसएस, तो ऐसी अपॉइंटमेंट्स नहीं होनी चाहिए. कला संस्कृति साहित्य क्षेत्र में जो जिनका काम है जिनका एक्सपीरियंस है उनके अपॉइंटमेंट होनी चाहिए. आज सारे स्टूडेंट्स पिछले 4 दिनों से अनुशासन पर बैठे हैं, उनका आंदोलन चल रहा है, लेकिन गवर्नमेंट उनको कोई सुनता नहीं. इसलिए हम पॉलिटिकल पार्टी स्टूडेंट्स को ये आंदोलन को हम जाहिर यहाँ सपोर्ट करने आए हैं. फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्यूट जो है वो उनकी एक परंपरा है, वो परंपरा को कायम रखने के लिए आरएसएस जैसे जातिवादी संगठना को लेके जो अपॉइंटमेंट यहाँ पे मोदी सरकार ने की है वो इमीडिएट खारिज की जाए, यही हमारी मांग है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.